महाराष्ट्र शासन पुरस्कृत नेत्र शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते शिरूर येथे झाले. शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे झालेल्या कार्यक्रमावेळी डॉक्टर तात्याराव लहाणे, संचालक वैद्यकीय शिक्षण, तसेच महाराष्ट्र शासनाचे आरोग्य दूत रामेश्वर नाईक व शल्य चिकित्सक रागिनी नाईक उपस्थित होते. हे शिबिर 10 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे शिरूर प्रतिनिधी रवींद्र खोडे यांनी, पाहूया. कसे असावे याचं उदाहरण आणि आमची मुंबईची 40 लोकांची टीम इथे आलेली आहे. डॉक्टर आदरणीय लहाने साहेब आणि ज्यांचं नावाचं रामेश्वर आहे, आलेले रामेश्वर आमच्या नगरचे आणि पुण्याचे दोन्हीकडचे ही हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन आणि इतर आलेले डॉक्टर बंधू भगिनी, आपण सर्व आलेल्या माता बंधू आणि भगिनी, मी काय आशीर्वाद देणार, पण आशीर्वाद तर पहिलेच दिलेले आहेत सर्वांना, भगवंताने आशीर्वाद सर्वांना दिलेले. खरं तर आज आपल्याला जी दृष्टी कमी झालेली आहे, मोतीबिंदू आलेले आहेत आणि आपल्याला मोफत हे ऑपरेशन होणार आहे, याच्यात पहिलं तर महाराष्ट्र शासनाला श्रेय दिलं पाहिजे ज्या मंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि जाणं येणं सगळं फ्री तुम्ही तपासणीला आला होतं. किती लोक, 75,000 पेशंट एका गावामध्ये आणि हा सगळा खर्च हे आरोग्यमंत्र्यांनी यांना सांगितलं. रामेश्वर तर त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे आणि मंत्र्यांनी सांगितलं, रामेश्वरांनी तिथे खूप प्रयत्न केले, खूप मेहनत केली आणि त्यालाही डॉक्टर लहाने आणि सर्व डॉक्टर्स आले आणि त्याच्यातून आता तुमचं ऑपरेशन होणार आहे बिना टाक्याचं. मला असं वाटतं की ही सगळी मंडळी जे काम करतात ना, आता डॉक्टर तात्याराव लहाणे यांचे माझे फार जुने संबंध आहे, अनेक वर्षापासून आमचे संबंध आहे आणि मग भेटलं की मला वाटतं माझ्या जातीचे मन भेटत होती. जात म्हणजे मराठी, हिंदू, मुस्लिम ही जात नाही, आपल्या विचाराची जात, समाजसेवेची जात. किती ऑपरेशन कराव, 1.5 लाख, 1.5 लाख ऑपरेशन हे डॉक्टर असल्यामुळे काही नाही, 85,000 ऑपरेशन. ऑपरेशन महत्वाचे नाही, 2 गोष्टी मला महत्वाच्या असतात.
तुमच्या डोळ्यावर मोतीबिंदू आला आहे, नजर कमी झाली. पण काही माणसं नजर चांगली आहे पण मी आणि माझं याच्यापण एवढं पाहिलाच नाही, हे जे मोतीबिंदू आलेत ना डोळ्यावरती, मी आणि माझं मोतीबिंदू आलेले ते हे दूर करण्याचं काम हे डॉक्टर करतात. आता तर तुम्ही सगळे पुढेही पाहणार आहेत, डॉक्टर तात्यावरती आता सिनेमा येतोय, दोन दिवसात सिनेमा येणार आहे आणि तोपर्यंत मला सुट्टी येईल सिनेमा पाहण्याची. मग तुम्ही पहा तात्यांनी काय काय काम केली आहेत. डॉक्टर तात्याराव लहानांच्या आई आहे ना अंजनाबाई, त्यांचे संस्कार लहानपणापासून संस्कार केंद्रात खरे संस्कार होत नसतात, प्रत्येक कुटुंब संस्कार केंद्र होणं आवश्यक आहे. आणि तात्याराव डॉक्टर तात्यारावांनी घडवलं ते आईने घडवलं म्हणून एवढं काम हे करू शकले. मी आधीच न बोलता पुन्हा तुमच्या सर्वांच्या कार्याला मी शुभेच्छा दृष्टी जगाचं जे काम ते फार महत्व दृष्टी लोकांचं दुःख इतरांना कळणार नाही. ज्यांची दृष्टी कमी झाली त्यांना त्याचं दुःख कळत असत आणि ते काम डॉक्टर तात्याला आले साहेबांनी त्यांचे सहकारी करतात. नुसती दृष्टी नाही पण आमच्या सारखी दृष्टी चांगली आहे पण सामाजिक बाजारपेठेचे जाणच नाही. मी आणि माझं एवढं वृद्ध जगतात त्यांना सुद्धा याच्यातून दृष्टी मिळते की आपण काही देणं नसतो समाजाला. 18-18 तास ऑपरेशन कोण करतं? जे ध्येयवादी असतात ते करतात. ज्यांच्या जीवनामध्ये सेवा ही एक सेवा आहे, निष्काम भावनेने कर्म करणं ते भगवद्गीतेचा संदेश आहे. कर्मांना अधिकार असतो अशा प्रकारचं हे कार्य जे आहे की मी फक्त मूर्तीबिंद फक्त मर्यादित नाही समाजाला हे वेगळा संदेश हे दृष्टी सट्टीकटी आपण तुमचं काम करतो. सामाजिक बांधणकीचे जाण नसणाऱ्या दृष्टीहीन लोक समाजात कमी नसतात, त्यांना दृष्टी देण्याचं हे काम दोन्ही दृष्टी ज्यांची दृष्टी कमी झाली त्यांनाही दृष्टी देत आहेत. आणि मी आणि माझं याच्यापर्यंत पाहणाऱ्या माणसं त्यांनाही दृष्टी देण्याचं काम अशा दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. आज शिरूर शहरामध्ये मोतीबिंदू आणि डोळ्यांचा जो सरकार काळामध्ये जो कॅम्प आहे त्या करण्यासाठी माननीय तात्याराव लहाने साहेब हे या ठिकाणी त्यांना विचारूया हे पूर्वी जे जे रुग्णालयाचे टीम राहिले आणि त्यांना विचारू की साहेब या ठिकाणी कोणत्या कार्यासाठी आणि काय. नमस्कार. आज शिरूरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाने जे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अशा प्रकारचा फार मोठा कार्यक्रम सुरू केला आहे, त्या कार्यक्रमाअंतर्गत आपले आदरणीय तीर्थस्वरूप माननीय आदरे साहेब यांच्याकडे आपण शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये जे रुग्ण पाहिले मोतीबिंदूंचे त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या मार्फत आपण हे शिबिर इथं करत आहोत. त्याच्यासाठी रामेश्वर नाईक साहेब जे हे सगळं भक्तात म्हणून त्यांची सगळीकडे ख्याती आहे ते आलेले आहेत. त्याचबरोबर काळे साहेब ज्यांच्या एरियातले हे पेशंट आपण आणत आहोत ते सिव्हिल सर्जन आहेत नगरचे. त्यानंतर शेळके साहेब जे सिव्हिल सर्जन आहेत पुण्याचे आणि डॉक्टर रागिनी पाळीत ह्या आपल्या नेतृत्वज्ञ आहेत इथे आलेले आहेत. तर हे सगळी जी टीम आहे ही जवळपास 100 लोकांची टीम इथे या शस्त्रक्रिया करणार आहे. या शस्त्रक्रियेमध्ये विना टाक्याचे ऑपरेशन त्याच्यामध्ये डोळ्यांमध्ये लेन्स बसून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया 2 दिवस करण्यात येणार आहेत. तर यामध्ये ज्या रुग्णांच्या पूर्वी तपासण्या झाल्या आहेत त्यांच्या तपासण्या करून त्यांना आज ऍडमिट केलं जाणार आहे आणि त्यांचे उद्या आणि परवा या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तर ज्यांना मोतीबिंदू आहे अशा सगळ्या लोकांनी त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि त्यांचं हे जे शिबिर आहे या शिबिरामध्ये त्यांच्या ह्या 2 दिवसांमध्ये शस्त्रक्रिया होतील. तर या अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 लाख लोकांचा बॅकलॉग आहे ज्यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. अशा सर्व लोकांवर उपाय करता यावे म्हणून मुख्यमंत्री महोदयाने हे मोतीबिंदू मुक्त शस्त्रक्रिया करण्याचा जो निर्णय घेतला आहे
त्या अंतर्गत मला असं वाटतं की ज्या लोकांना मोठ्या ठिकाणी जाणं शक्य नाही तर त्यांच्या गावात जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं वाटतं की जे लोक मोठ्या ठिकाणी येत नाहीत तर त्यांच्या गावात जाऊन त्यांना आणण्याची सोय करू. आणण्याची सोय माननीय आमदार गिरीबा महाजन साहेब, माननीय आमदार दीपक सावंत साहेब यांच्या मार्फत आणण्याची सोय आणि नेण्याची सोय करण्यात येत आहे. आणि त्याच्यानंतर या सगळ्या लोकांना आपण शस्त्रक्रिया करून त्या डोळ्यात लेन्स बसवणार आहोत. तसंच त्यांना फक्त लेन्स बसवणार नाही तर त्यांना आपण चष्मे देणार आहोत. त्याच्यानंतर त्यांना वाचण्याचे चष्मेही आपण हिंपती फाउंडेशन म्हणून आहे तर त्याच्या सीएसआर अंतर्गत हे माननीय आमदार गिरीबा महाजन साहेबांच्या वतीने आपण हे चष्मे देणार आहोत. तर अशा प्रकारचं हे जे शिबिर आहे तर या शिबिरामध्ये मला असं वाटतं की तपासणी शस्त्रक्रिया त्याच्यानंतर पुन्हा तपासणी आणि चष्मा संपूर्ण उपाय हा मोठी विद्वत केल्याला आड आहे. तर याचा मला असं वाटतं की हा महाराष्ट्रभर हा जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो की हा खरंच गरिबासाठीचा कार्यक्रम आहे आणि गरिबांची याच्यामध्ये सेवा होणार.